नमस्कार माझ्या महिला भगिनीनो, तसेच मुली, आत्ता सध्या पोलीस भरतीची माहिती काढतच असाल तुम्ही, तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व माहिती एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। प्रत्येक समस्येला तुमच्या उत्तर असेल या व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वाधिक व्ह्यू असणारा म्हणजे महिला पोलीस भरती हा व्हिडिओ आहे, नक्कीच तो पाहून घ्या। त्या व्हिडिओमध्ये पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि विद्यार्थिनीमध्ये जे काही सुप्त गुण असतात ते बाहेर आल्यानंतर येणाऱ्या आगामी काळामध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये सिलेक्ट होण्यासाठी त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात प्रथम माझी ओळख करून देतो। मी पुंडे सर, सध्या कार्यरत भोसरी पुणे या ठिकाणी लोकराज्य अकॅडमी या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आपल्याला पोलीस भरती करायचं म्हटल्यानंतर सर्वात पहिला प्रश्न पडतो, पोलीस भरतीसाठी लागते ती उंची किती असावी, विशेष म्हणजे महिलांसाठी। तर महिलांसाठी उंची जर बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, महिला विद्यार्थ्यांसाठी उंची किती असावी, उंची किती असावी हा प्रश्न असतो। तर महिला उमेदवारासाठी उंची ही साधारणपणे 155 सेंटीमीटर असावी, 155 सेंटीमीटर। जर सर्वसाधारणपणे 5.2 फीट, बघा तुमची फुटांमध्ये जर उंची मोजली 5.2 म्हणजे 5 फूट 2 इंच एवढी उंची तुमची असणं गरजेचं आहे। आता बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो, सर माझी उंची 153 आहे, माझी उंची 152 आहे, माझी उंची 150 आहे। तर मित्रांनो लक्षात घ्या, तुमची जर उंची 152 सेंटीमीटर आहे आणि तुमचं वय जर 19 वर्ष आहे, सध्या किती 19 वर्ष आहे, तर नक्कीच तुम्ही प्रॅक्टिस करून पोहणे असतील, सायकलिंग असेल किंवा इतर गोष्टी ची प्रॅक्टिस करून तुम्ही उंचीमध्ये नक्कीच फरक आणू शकता। तुमचं वय पण 19 पेक्षा जास्त नसावं। जर तुमची 153 उंची आहे आणि तुमचं वय जर 22 वर्ष असेल तर तुमची उंची वाढणं थोडंसं अशक्य आहे। तुम्हाला जास्त प्रयत्न केले तर वाढू पण शकते, पण उंचीमध्ये जास्त फरक पडत नाही असं मला वाटतं। त्यामुळे तुमची उंची हे साधारणपणे पोलीस भरती करण्यासाठी 155 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे। बरेच महाराष्ट्रातले कॉल येतात, सर मला माझ्या मुलीची उंची वाढवण्यासाठी कोणते प्रयत्न करणं गरजेचं आहे। जर तुम्ही 10वीला असाल, पोहणे असेल, सायकलिंग असेल, लांब उड्या असतील, दोर उड्या असतील, या सर्व गोष्टी जर केलात तर तुमच्या उंचीमध्ये नक्कीच फरक पडत असतो। विद्यार्थी मित्रांनो, मुलींच्या बाबतीत हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो। आता ग्राउंडच्या बाबतीत जर विचारात घेतलं, ग्राउंडमध्ये विद्यार्थिनींना किती ग्राउंडला म्हणजे मार्क किती असतात, कोणते इव्हेंट असतात, कोणत्या इव्हेंटला किती मार्क असतात, ही सविस्तर आपण पाहणार आहोत। तर ग्राउंडच्या बाबतीत संपूर्ण ग्राउंड तुम्हाला 50 मार्क असतात। विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये पहिला इव्हेंट म्हणजे 800 मीटर धावणे, दुसरा इव्हेंट म्हणजे 100 मीटर धावणे, सॉरी तिसरा इव्हेंट म्हणजे गोळाफेक, असे 3 इव्हेंट असतात। 800 मीटर धावणे या इव्हेंटसाठी तुम्हाला साधारणपणे 2:50 आत यायचं असतं। 2:50 सेकंदामध्ये जर आलात तर तुम्हाला 20 पैकी 20 गुण मिळत असतात। 100 मीटर धावणे 14 सेकंदाच्या आत पूर्ण करायचं असतं, त्याच्यासाठी तुम्हाला 19:15 गुण मिळत असतात। गोळाफेक हा 4 किलोचा असून गोळाफेक तुमचा जर आउट ऑफ गेला तर तुम्हाला साधारणपणे 15 पैकी 15 गुण मिळत असतात। अशा पद्धतीने तुमच्या ग्राउंडची रूपरेषा असते। ग्राउंडची रूपरेषा झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या जर तुम्ही ग्राउंडमध्ये तयारी करत असाल तर तुम्हाला साधारणपणे या 50 मार्कापैकी तुम्हाला जर तुमचा अभ्यास चांगलाच असेल, एकदम बेस्टच असेल किंवा अभ्यास करण्याची संपूर्ण तयारी असेल, तुम्हाला योग्य मार्गदर्शन सुद्धा मिळालं असेल, जर तुम्ही ग्राउंडमध्ये 35 गुण घेत असाल तर लेखीमध्ये सुद्धा 85 गुणापर्यंत तुम्हाला पोहोचावं लागतं। तेव्हाच येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्हाला पोलीस होण्याचं स्वप्न, तुमचं 100% सक्सेस होण्याचं स्वप्न या मार्गातून निर्माण झालेलं असतं। विद्यार्थी मित्रांनो, जर बघितलं याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे तुम्हाला हे टार्गेट पूर्ण करायचं असतं,
120 मार्कापर्यंत मला जास्त कसे गुण मिळवता येतील याकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे। त्यानंतर विषय उरतो सर अभ्यासक्रम पूर्ण करताना कोणत्या अडचणी येतात, पुस्तक कोणते वापरायचे, कोणत्या गोष्टीवर जास्त भर द्यायचा, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या आपण त्या गोष्टीवर सुद्धा डिटेल मध्ये बघणार आहोत। तर बघा आता आपण अभ्यासक्रमाकडे वळू जाऊ। अभ्यासक्रमामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये विषय कोणते असतात, तर सर्वात प्रथम आपण आपली मायबोली मराठी व्याकरण या घटकाकडे वळू। मराठी व्याकरण साधारणपणे मागच्या भरतीमध्ये प्रत्येक जिल्ह्याला 25 गुणाला विचारलं होतं। 25 गुण असतात आणि 25 मार्क आणि 25 प्रश्न सुद्धा असतात। त्यानंतर अंकगणित हा विषय असतो, तुम्हाला इंग्रजी नसतं। बऱ्याच परीक्षेची तयारी करत असताना बऱ्याच परीक्षेला इंग्रजी असल्यामुळे एकदम बोलण्याच्या ओघामध्ये इंग्रजी हा विषय आला। त्यानंतर तुमचा विषय असतो बुद्धिमत्ता, त्यानंतर तुमचा विषय असतो सामान्य ज्ञान। सामान्य ज्ञान आता विद्यार्थी मित्रांनो जिथे आहात तिथे राहून सुद्धा या गोष्टीची तयारी करू शकता। जनरली तुम्हाला प्रत्येक विषय हा 25 गुणाला विचारला जातो, पण मागच्या काही वर्षांमध्ये याच्यामध्ये खूप काही बदल झालेले आहे। कारण मुंबईचा पेपर जर बघितला 10 सुद्धा गणित विचारले नाही, जास्त भर हा कशावर जीएस जीके वर देण्यात आला। कारण विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन निर्माण होऊन विद्यार्थ्यांना मार्क कशी कमी येतील आणि विद्यार्थी कशा पद्धतीने दुसऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा फेल होईल या पद्धती म्हणजे त्यांना कॉम्पिटिशन कमी करायचं होतं, यासाठी त्यांनी हा प्रयत्न सुद्धा केलेला असावा। त्यामुळे या चारही विषयांमध्ये तुम्हाला सावरेज जर बघितलं हे 3 विषय तुम्ही कायम पक्के म्हणजे पक्के ठेवावेच लागतात। या 75 प्रश्नापैकी साधारणपणे 65 ते 70 गुण घेणं अपेक्षित असतं आणि याच्यामध्ये 15 गुण तरी आपल्याला पडणं गरजेचं असतं, तरच आपण येणाऱ्या आगामी काळामध्ये पोलीस होण्याचं स्वप्न साकार करू शकतो। त्यानंतर आता महत्त्वपूर्ण आणि लेडीजचे जे काही प्रॉब्लेम आहेत ज्या समस्या आहेत त्या समस्यावर कॉमनली आपण बोलणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो लेडीजचे प्रॉब्लेम जर बघितले तर अतिशय स्ट्रगल करणारी व्यक्ती या देशामध्ये असेल किंवा या जगामध्ये असेल तर एक असते म्हणजे महिला। पुरुषापेक्षा जास्त जबाबदाऱ्या महिलेला सांभाळाव्या लागतात। मी पुरुष असून सुद्धा मान्य करतो सकाळच्या स्वयंपाकापासून ते रात्रीच्या बिछाण्यापर्यंत सर्व कामे महिलाच करत असतात। त्यामुळे सर्व महिलांना माझ्याकडून सॅल्यूट आणि जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा, नक्कीच प्रोत्साहन देणार असेल। आपल्या आई बहिणी असतील, त्यानंतर मित्रमैत्रिणी असतील, त्यांना सुद्धा तुम्ही हा जर व्हिडिओ शेअर कराल तर एक जर विद्यार्थी आपल्या व्हिडिओमुळे प्रोत्साहित होऊन त्याच्या मनामध्ये थिंगी पडून जर तयारीला लागला आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचा जर संसार बसला त्याचं आयुष्य, त्याच्या पतिदेवांचं आयुष्य आणि त्याच्या आईवडिलांचं आयुष्य नक्कीच साकार झाल्याशिवाय राहणार नाही। आता आपण समस्याकडे वळणार आहोत। पहिलं म्हणजे मी लाजते मग कशा पद्धतीत ग्राउंड करण्याबद्दल, मी आतापर्यंत घराबाहेर पडली नाही। दुसरी समस्या, मी सध्या वजनाने कमी आहे, मला ते होईल का? या समस्या तुम्हाला सतत भेडसावत असतात। विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थिनींनो, माझ्या महिलांनो, माझ्या बहिणींनो, माझ्या मावल्यांनो, एक सांगतो मी तुम्हाला, या सर्व समस्या दुय्यम आहेत। मी लाजते, लाजणं हा तुझा प्रकार आहे का? तू पोलीस होणार आहेस, वर्दी घातल्यानंतर तुला समाजापुढे कसं ऍक्टिंग करायचे, तुला समाजापुढे जाऊन स्वतःला सिद्ध करायचे, लाजणं हा तुझा समस्या अजिबात नाहीये, लक्षात ठेव। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये लाजणे हा विषय सोडून द्या। मार्गदर्शक एवढी योग्य निवडा, तुम्हाला प्रोत्साहित करणार मार्गदर्शक निवडा, तुम्हाची लाज तुम्हाला कधीही मागे पडून ही करू देणार नाही, तुम्हाला समस्या म्हणून पाहता येणार नाही त्या गोष्टीकडे। दुसरा मुद्दा म्हणजे मी घराच्या बाहेर आतापर्यंत पडलेली नाही। विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये असेल किंवा देशामध्ये असेल सर्वोच्च पदावर राष्ट्रपतीपद हे महिलेच्या हातामध्ये आहे आणि सर्वात प्रथम नागरिक
सर्वात प्रथम नागरिक, भारताचा सर्वात प्रथम नागरिक महिला आहे, आपण का नाही? म्हणून घराच्या बाहेर पडा, घराच्या बाहेर पडून आपल्या आईवडिलांसोबत ताकदीने लढा, येणाऱ्या काळामध्ये दिवस तुमचा असणार आहे. तुम्ही जर कॉलेज जीवनामध्ये पुलीस झालात, तुम्ही जर लग्न केले, दोन लेकर आहेत, तुम्ही पुलीस झालात, एकदा स्वप्न बघा आणि त्या स्वप्नाचा पाठलाग करत राहा. त्यानंतरचा तिसरा मुद्दा आहे, मी वजनाने कमी आहे. आता बऱ्याच महिलांची समस्या असते की माझं 50 किलो वजन नाहीये, माझ्यात ताकद नाहीये, वीकनेस नाहीये. ते सर्व गोष्टी तुमच्या कुठे मॅनेज होणार आहेत? तुमचं खाद्यपान आणि तुम्ही केलेली मेहनत. ग्राउंडमध्ये तुम्ही एकदम फिट होणार, व्यवस्थितरित्या फिट होणार आहे, लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला रेग्युलरली व्यवस्थितरित्या ग्राउंड करायचे आणि स्टेप बाय स्टेप तुम्हाला ग्राउंडमध्ये इम्प्रूव्ह करायचे. तुमचं ऑटोमॅटिकली वजन वाढेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि तुम्हाला पोलीस भरतीसाठी पात्र होण्यात कुठलीही अडचण येणार नाही. चौथा मुद्दा, मला ते होईल का? हा सर्वांचा मुद्दा असतो. मला ते होईल का सर? 8 महिन्यात होईल का? 10 महिन्यात होईल का? अरे तू केलं तर 4 महिन्यात सुद्धा होईल, तू केलं तर 3 महिन्यात सुद्धा होईल, तू केलं तर 10 वर्षात सुद्धा होणार नाही, नाही केलं तर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा तुमची समस्या नसणार आहे. आता मेनली आणि कॉमन प्रॉब्लेम बऱ्याच जणांचं, मला मेसेज येत असतात, सर माझं ऑपरेशन झालेलं आहे, मुलाचं ऑपरेशन झालेलं आहे, सिझरीन झालेलं आहे, माझ्या अंगावर टॅटू आहे, मला अभ्यासाला वेळ भेटत नाही. तर या समस्या अजिबात पोलीस भरतीसाठी अडचण येत नाही. तुमचं जर सिझर झालेलं असेल, एक मुलं असेल, दोन मुलं असेल, तीन मुलाला तर चान्सच नाही, दोन मुलं असतील तर तुम्हाला जर तुमचं सिझरिंग झालेलं असेल, तुम्हाला कुठलीही गोष्ट उचलताना, फेकताना, पळताना, धावताना, काम करताना अडचण येत नसेल तर त्या सिझरचा आणि पोलीस भरतीचा काही एक संबंध नाही. त्यानंतर महिलाचा दुसरा एक, माझ्या अंगावर टॅटू काढलेला आहे, टॅटो आणि पोलीस भरतीचा काही एक संबंध नाही. टॅटोचा आणि तुम्हाला टॅटो का नाकारला जातो, डिफेन्स मध्ये टॅटो का नाकारला जातो, तर टॅटो जेव्हा आपण काढतो तेव्हा योग्य प्रकारे ट्रीटमेंट घेऊन टॅटो काढलेला नसतो, त्यामुळे रक्त अशुद्ध होण्याची शक्यता असते किंवा वेगवेगळे आजार होण्याची शक्यता असते. म्हणून आर्मीमध्ये टॅटो नाकारला जातो. पोलीस भरतीमध्ये कुठलेही बंधन नाही. पोलीस भरती असू द्या, PSI DYSP असू द्या, IPS असू द्या, कुणीही असू द्या, फक्त आर्मीमध्ये टॅटोच्या व्यक्तीला जवळ केलं जात नाही किंवा त्याला पोस्टमध्ये अडचण येऊ शकतात. त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे माझ्याकडून होईल का? 100% तुमच्याकडून होईल, फक्त तुमची सुरुवात आणि शेवट त्याच जोमानी असणं गरजेचं आहे. जो तुम्ही सुरुवातीला, आता माझ्याकडे पहिले 32 वर्षाची महिला येते, एका वर्षामध्ये प्रयत्न करून 33व्या वर्षी ती पोलीस होऊन जाते. एखादी महिला 18 वर्षाला येते, 19व्या वर्षी सुद्धा पोलीस होऊ शकते. मित्रांनो, हे दोन्ही उदाहरणे माझ्याकडे आहेत आणि मी ते केलेले आहे. लक्ष्मी सावरकर म्हणून एक विद्यार्थिनी 19 वर्षामध्ये पोलीस झालेली आहे. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर मुंबई पोलीस लिस्टमध्ये बघा, तिची जन्मतारीख सुद्धा बघा, ते 19व्या वर्षी पोलीस झाली. तिने कॉलेज जीवनामध्ये प्रयत्न केले म्हणून ती पोलीस झालेली आहे. आमचं मार्गदर्शन लाभलं असेल आणि तिचे प्रयत्न अफाट असतील त्यामुळेच ती सक्सेस झालेली आहे. बाकीच्या गोष्टी न करता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घातक, आपला मोबाईल आपल्या अभ्यासापासून खूप दूर ठेवा. खूप दूर म्हणजे अभ्यासाला धरून तुम्ही जर एखादं कार्य मोबाईलवर करत असाल तर नक्कीच 100% करा, त्यात कुठलीही अडचण नाही. पण मोकार रील बघणे किंवा मित्रमित्रिणी मैत्रिणी जोडणे, व्हायरल होण्यासाठी वेगवेगळे फोटोशूट करत राहणे किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला लाईफलाईन काहीच भेटत नाही, लाईफलाईन म्हणतोय, सोशल मीडिया हे शॉर्ट टर्म आहे मित्रांनो, लाईफलाईन काही भेटत नाही, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष जर केलात तर आगामी पोलीस भरतीमधील कुठल्याही समस्या तुमच्याकडे राहणार नाही. आता विषय उरला मार्गदर्शनाचा. सर, मार्गदर्शन योग्य भेटत नाही, मार्गदर्शनासाठी आम्हाला ट्राय करायला तुमची मदत होईल का? नक्कीच. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे येऊ शकता, तुम्ही मार्गदर्शन फक्त सल्ले घेऊन सुद्धा जाऊ शकता. मित्रांनो, फक्त सल्ला आपल्या अकॅडमीला भेट द्या, तुम्ही सल्ला घेऊन बिंदासपणे जावा. ही सल्ला, सर माझा असा असा प्रॉब्लेम आहे, मला अशा पद्धतीने करायचंय, सल्ला घेऊन सुद्धा जाऊ शकतो, त्याला एकही रुपये फीस आकारली जाणार नाही. तुम्ही अकॅडमीमध्ये आलात, सर मला एका वर्षातच पोलीस व्हायचे, गॅरंटेड एका वर्षातच तुम्हाला पोलीस केलं जाईल, फक्त नियम अटी लागू असतील. म्हणजे रेग्युलरली ग्राउंड, तुम्हाला जास्त ओझं उचलायला दिलं जाणार नाही की समजा एक कुंटेल भरून जो तुला शिखरावर ठेवायचं असं नाही. रेग्युलर आणि सातत्यपूर्ण तुम्ही जर ट्राय करत गेला
स्ट्राइक करत गेला तर येणाऱ्या काळामध्ये एका वर्षामध्ये तुम्ही वर्दी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही हे गॅरंटीड सांगू शकतो मी. त्यानंतर तुम्हाला अकॅडमी मध्ये सर्वात प्रथम डेमो करायची संधी असेल, तुम्हाला टेस्ट पेपर दिले जाणार आहे, त्यानंतर तुम्हाला नोट्स सुद्धा दिले जाणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला जसं सामोरे जातो असे आपले ग्राउंडचे सुद्धा डेमो होणार आहे. म्हणजे या सर्व गोष्टी एका छताखाली लोकराज्य अकॅडमी भोसरी पुणे या ठिकाणी मिळणार आहे. आता महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी माझा व्हिडिओ बघतच असतील, त्यावेळेस त्यांना मनामध्ये प्रश्न पडतो की सर फीस काय असेल, तर फीस एक सर्वसाधारण आमचं त्या अकॅडमीचं भाडं भरून आम्हाला जे काही थोडंफार म्हणजे शिकवण्याची जी काही गुरुदक्षिणा आहे एवढीच फीस आकारलेली आहे विद्यार्थ्याकडून, जास्त घेऊन आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्हाला फसवणूक होणार नाही याची खात्री केलेली आहे आणि त्यानुसार मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतो. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या गोष्टी करताना एकदा यशामध्ये सामील झाल्यानंतर किमान 8 महिने तरी लागतात तुम्ही परफेक्ट होण्यासाठी, किमान 8 महिने तरी. तुम्ही मार्गदर्शनाखाली जर केलं तर 8 महिने आणि तुम्ही स्वतःच करायचं ठरवलं तर 2 वर्ष 3 वर्ष सुद्धा लागू शकतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मार्गदर्शन योग्य निवडा आणि त्यानुसार वेळ न घालवता येणाऱ्या काळामध्ये तुम्ही तयारीला लागा. मला वाटतं याच्या पलीकडे तुमच्या काही समस्या नसतील, असतील तर मला कमेंटमध्ये सुचवायला किंवा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. सर्वात महत्त्वाचं आता महिला म्हटलं की परिस्थिती नाही, मोबाईल वापरण्याची परिस्थिती आहे, पण तुला अकॅडमीची किंवा मार्गदर्शन मिळवण्याची हिंमत कशी होत नाही हा एक मुद्दा आहे. हा मुद्दा अजिबात मला आवडत नाही. तुम्हाला जर पगार चालू झाल्यानंतर तुमची परिस्थिती आहे एकदम बदलणार नाही, तर तुम्हाला कुठेतरी मार्गदर्शन घ्यावं लागणार आहे, प्रयत्न करावे लागणार आहे, सेल्फ स्टडी करावा लागणार आहे, हार्डवर्क करावं लागणार आहे, तरच परिस्थिती बदलणार आहे. माझी परिस्थिती नाही म्हणून तुम्ही कायम जर घरात बसलात तर नक्कीच तुमची परिस्थिती सुद्धा बदलणार नाही. त्यामुळे मी जे काय बोलतोय ते स्पष्ट बोलतोय विद्यार्थी मित्रांनो. काही लोकांना अवघड वाटत असेल पण सत्य आहे, तुमची परिस्थिती बदलायला आपण स्वतःच कारणीभूत आहोत. आता महिला वर्ग, माझं बाळ लहान आहे, माझ्या मिस्टर मला संधी देत नाही, जर संधी दिली तर मी तिचा योग्य वापर करत नाही, अशा बऱ्याच समस्या असतात. त्या समस्या बाजूला ठेवून तुम्हाला हे करायचंय, मला 100% करायचंय, यासाठी तुम्हाला व्यवस्थितरित्या मार्गदर्शकाची गरज असते आणि ती गरज आपण लोकराज्य अकॅडमी पुणे भोसरी पुणे या ठिकाणी चालू केलेली आहे. या संपर्क क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो भेट देऊ शकता, मला स्वतःला माझी स्वतःची सुद्धा भेट घेऊ शकता, मार्गदर्शन मिळवू शकता आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये पोलीस होण्याचं वर्दी मिळवण्याचं स्वप्न साकार करू शकता. याच्या पलीकडे काही समस्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या HP अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.